मी तर असं म्हणतो, मी तर असं म्हणतो की परमेश्वराने एक तर कुणाला कुणाच्या प्रेमात पाडू नये, आणि पाडलं तर त्यांना एकमेकांपासून वेगळं करू नये. चांद की रात में सारा जहां सोता है, चांद की रात में सारा जहां सोता है, किसी की याद में कोई मुसाफिर रोता है. चांद की याद में, चांद की रात में सारा जहां सोता है, किसी की याद में कोई मुसाफिर रोता है. ए खुदा, ए खुदा, किसी को किसी पे फिदा न कर. खुदा, किसी को किसी पे फिदा न कर, और अगर कर तो फिर उसी को इसी से जुदा न कर. ती तेव्हा अंगावरती किरण पांघरून यायची. ऐकताय ना? हो ऐकताय. तुम्ही गडबड केली नाही तर मला सांगता येईल त्याची स्टोरी, ती कशी माझ्या आयुष्यातनं निघून गेली. सत्य कथा आहे. ती तेव्हा अंगावरती किरण पांघरून यायची आणि माझ्या अंगणात चांदणं पसरून जायची. वारा तिच्या आगमनाची दारात देई चाहूल, आणि पैंजणांचा आवाज सांगे पडतय तिचं पाऊल. पावलगणिक तिच्यापुढे प्राजक्ताचा सडा, आणि शब्दगणिक रीता होई अमृताचा घडा. ती तिच्या नजरेमध्ये वीज असे खेळवत, आणि मला बसल्या जागी ठेवून जाई खेळवत. तिचं हसणं, तिचं दिसणं आणि तिचं रुसणं याहूनही हवं वाटे तिचं सोबत असणं. मन माझं माझ्या नकळत तिच्यामध्ये गुंतलं, पण तिला सांगून टाकणं नाही कधीच जमलं. आणि एके दिवशी अचानक कोणी राक्षस आला, तिचं मन मोडून तिला उचलून घेऊन गेला. जाताना ती प्राजक्ताला एवढंच गेली सांगून, सांग त्याला तुझी किती वाट पाहिली म्हणून. मनात सुद्धा बसला होतास तूच घर करून, आणि बोलायचं होत जे ते गेलं मनात राहून. आता मला आठवू नकोस, आता मला आठवू नकोस, जमेल तेवढं विसर, माझा माग काढू नकोस चांदण्यामध्ये धूसर. ती त्यानंतर मला कधीच दिसली नाही, ती त्यानंतर मला कधीच दिसली नाही, पण स्वप्नात आली नाही अशी रात्र गेली नाही. त्यानंतर मला कधीच दिसली नाही, पण स्वप्नात आली नाही अशी रात्र गेली नाही. अजून तिच्या आठवणीने छातीत फुलतात फुलं, अजून तिच्या आठवणीने छातीत फुलतात फुलं, जस प्राजक्ताच्या झाडाखाली चांदण्यांचं तळ. बघा, बघता बघता मला वाटतं 35 मिनिट झाली आहेत. किती आणि 5-10 मिनिटं आपण बोलू शकतो, किती? 15 मिनिट. दिवस या दिवस. घरी जायची घाई नाही ना? पालक वाट बघत असतील तुमच्या. गणपती 7 वाजता आलाय. 2 कविता तुम्हाला लिरिकल ऐकवतो. त्याला सुरार म्हणजे याला गझल तरन्नुम मध्ये गाणं असं म्हणतात. हा कवितेचा एक प्रकार आहे की 2-3 कविता आपण थांबू तर ऐकणार. एक मालवणी कविता आहे माझा. किती लोकांना मालवणी कळत आहे का? हात वरती करा. काय ग एवढे असत कोकणचे? हो सर.
विचार कशी आहे? कुडाळ, कणकवली, मालवण, कोण कोण खायचा कशा असा? तर ही अरे थांबा 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 अरे थांबा थांबा जरा तुम्ही शांतता पाळलीत तर मला बोलता येईल. तर थोडं तला सुरावर म्हणण्याचा प्रयत्न करतो. तर ही आमच्या कोकणातली आणि मालवणी ही बोली जी आहे ना ही अतिशय रसाळ बोली आहे, फार सुंदर गोड बोली. आणि मालवणी माणूस जो आहे तो शाळ्यासारखा, म्हणजे वरून जरी तुम्हाला थोडा वृक्ष वाटला तरी आतून तो प्रेम करणारा. सगळ्या महाराष्ट्रातले शेतकरी आत्महत्या करतात, पण तुम्ही मालवणी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं ऐकलंय कधी? कधीच नाही. अभिमान वाटला म्हणजे मालवणी असल्याचा. तर कविता अशी आहे की थोडं त्याचं, ज्यांना मराठी मालवणी कळणार नाही त्यांच्यासाठी मी थोडं मराठीत त्याचा भाग सांगतो की चांदण्यालाही भुरळ पडली तुझ्या माझ्या प्रीतीची पिठूर पुनवरातीची. पिठूर पुनव म्हणजे पौर्णिमा, पिठोरी पौर्णिमा, त्याला पिठूर पुनव असं चांदण्या असं म्हणतो. आणि थोडं ताल द्या. चांदण्यात सुद्धा भुरळ पडली तुझ्या माझ्या प्रीतीची. चांदण्यात सुद्धा भुरळ पडली तुझ्या माझ्या प्रीतीची. पुठर पुनव रातीची, पुठर पुनव रातीची, पुठर पुनव रातीची, पुठर पुनव रातीची. चांदण्यात सुद्धा भुरळ पडली तुझ्या माझ्या प्रीतीची. पुठर पुनव रातीची, पुठर पुनव रातीची, पुठर पुनव रातीची, पुठर पुनव रातीची. आभाळ मंडपात तोडलो होतो नक्षत्रांचो सडो. आभाळाच्या मंडपात नक्षत्रांचा सडा, कळतंय ना? आभाळ मंडपात तोडलो होतो नक्षत्रांचो सडो. कानामागे किंकिणारो तुझो हिरवो चुडो. नजर नको तुका शपथोल्या मातीची. कुठर पुनव रातीची, कुठर पुनव रातीची, कुठर पुनव रातीची. पाना पाना फुलां इले काजुलांचे दिवे. पाना पाना फुलां इले काजुलांचे दिवे. फांदी फांदीर सचित झाले मैना आणि गावे. फांदी फांदीर सचित झाले मैना आणि गावे. उरत माझ्या आठव सत्ता तुझ्या व्याकुळ मिठीची. पिठूर पुनव रातीची, पिठूर पुनव. आपण फक्त दोघाच असो आबोलीच्या भेटात. आबोलीचं भेट कल्पना तरी करा रे. आबोलीचं भेट चारी बाजूला समुद्र, आपण फक्त दोघ आणि कुणीच बोलत नाही. बोलण्याचं कामच नाही. दोघात असं आबोलीच्या भेटात. तुझी माझी प्रीत असा ससळणाऱ्या लाटात. तुझी माझी प्रीत असा ससळणाऱ्या लाटात. उशीर नको करू आता वेळ असा भरतीची. पिठूर पुनव रातीची, पिठूर पुनव रातीची, पिठूर पुनव रातीची. चांदण्यात सुद्धा भुरळ पडली तुझ्या माझ्या प्रीतीची. चांदण्यात सुद्धा भुरळ पडली तुझ्या माझ्या प्रीतीची. पिठूर पुनव रातीची, पिठूर पुनव रातीची. तुझा माझा सेल नको. बर, तुम्हाला माझी एक गंमत सांगतो. माझी एक मैत्रीण होती, मला ह्या वयात पण मैत्री, मग तसं माझं किती सवय झाले म्हणा. पण ते फेसबुक वगैरे प्रकरण आहे ना, त्याने फारच सोपं केलं आहे तो. तर ती मैत्रीण, तर ती मी फेसबुकवरती कविता टाकली की लगेच लाईक करायची.
टेबलवर मी सतत कविता टाकत असतो. आता फुल झालंय 5000, आता मला टॅग करायला येऊ नका. आता माझं पेज आहे प्रसाद कुलकर्णी नावाचं, त्याला टॅग करा. सांगायचं काय तर तिचं मला एक स्टँडिंग इन्व्हिटेशन होतं, जेव्हा केव्हा तू माझ्या गावाला येशील तेव्हा माझ्या घरी आल्याशिवाय जायचं नाही. म्हटलं ठीक आहे. योगायोगाने एक साधारण तिच्या गावाला माझा कार्यक्रम ठरला, माझा वन मॅन शो असतो आनंद यात्रा. तर मी तिला फोन केला की असं असं तुझ्या गावाला माझा कार्यक्रम ठरलाय, तर आता अमुक अमुक वेळेला कार्यक्रम आहे, तर आता मी तुझ्याकडे कधी येऊ ते मला सांग. मला वाटलेलं ती रात्री जेवायला बोलवेल किंवा संध्याकाळी चहाला बोलवेल. ती मला काय म्हणाली माहितीये, ती म्हणाली टळटळी दुपारी कडाक्याचं ऊन पडलेलं असतं, सूर्य आग ओकत असतो, त्यावेळेला तू माझ्याकडे दुपारी 2 वाजता. मी म्हटलं का असं का? तर ती म्हणाली रस्ते निर्मनुष्य असतात, नवरा माझा कामावर गेलेला, सासू सासरे गाढ झोपलेले असतात, तेव्हा तू ये. आणि ती पुढे जे जे म्हणाले त्याची कविता झाली. आता तुम्हाला कुतूहल असेल काय म्हणाले, ते असं म्हणाले तुम्ही थोडं शांतता बाळगलीत तर मला सांगता येईल, गडबड केली नाही तर. आणि फोटो बिटो मला पाठवा, मला आवडतात फोटो काढून. जिंदगी का हर पल मैं खुशी से जीता हूं, पता नहीं यात्रा कब खत्म हो जाए. कई बार इसके पहले ऐसे मौके आ चुके, दोन वेळा जीव घेणा अपघातातून वाचलोय, दोन वेळा. आणि ज्या माणसाने मृत्यू समोर बघितलाय ना, ती माणसं आयुष्यावर सर्वाधिक प्रेम करू लागतात, कारण त्यांनी मृत्यू बघितलं. आनंदाने जगण्याचा एकही क्षण मी सोडत नाही. मला चांगले चांगले कपडे घालायला आवडतात. काल माझा शो होता, मी नवीन, माझे बायको म्हणाले काय आवश्यक आहे काय 1500 हा घेणे, काय 1500 मला वाटत होत क्रेडिट कार्डने तिनेच पैसे, मला काय करायचं. सांगायचं काय, हा ती पुढे काय म्हणाली, ती मला म्हणाली दुपारी टळटळी दुपारी ये, नवरा झोपले कामावर गेलेला असणार. आणि पुढे काय म्हणाली माहिती ऐकणार ना, असं म्हणाली फक्त जरा सायलेन्स. तेव्हा तू येऊन जा, तेव्हा तू येऊन जा, दुपारी निवांत मिळाला एकांत, तेव्हा तू येऊन जा, तेव्हा तू येऊन जा, कळीच्या गालाला देहाच्या फुलाला हळूच चुंबून जा, तेव्हा तू येऊन जा, जुईचा सुवास तसा तू हवास, तनात भिनून जा, तेव्हा तू येऊन जा, आतुर दिठीची व्याकुळ मिठीची जखम ठेवून जा, तेव्हा तू येऊन जा, प्राणाचे अंगण श्वासानी शिंपून स्वतःही भिजून जा, तेव्हा तू येऊन जा, दुपारी निवांत मिळाला एकांत, तेव्हा तू येऊन जा, मलाही घेऊन जा. दोन गोष्टी प्रिय होत्या, पाडगावकरांची माझी अगदी अतूट मैत्री. खरं म्हणजे पाडगावकरांचा मुलगा माझ्यापेक्षा मोठा आहे अजित, माझाही तो चांगला मित्र आहे. तर पाडगावकरांना दोन गोष्टी प्रिय होत्या, कविता. आणि कविता झाली की त्यांना व्हिस्की लागायची, बाय डिफॉल्ट लागायची, व्हिस्की पाहिजे ते सांगायचे. तर त्यांचा गोव्याला कार्यक्रम होता, तर मी सायनला त्यांचं घर, मी दर 2-3 महिन्यांनी माझी चक्कर असायची त्यांच्याकडे.
तर मी गेलो होतो त्यानंतर. म्हटलं काय कवितांचा गोव्याचा कार्यक्रम कसा झाला? ते म्हटलं कवितांचा राहूत आहे, दारू पिण्याचा कसा झाला विचार. मी म्हटलं कसा झाला? तो ते रंगून सांगायला, अरे काय सांगू म्हणे, ते आमचे यजमान होते तिथले, ते त्यांचं नाव विठ्ठलराव. आणि कवितांचा कार्यक्रम संपल्यावर मला म्हणे मोठ्या 3-स्टार हॉटेलमध्ये व्हिस्की प्यायला घेऊन गेले. आणि माणूस एवढा रसी, मलाही पाजत होता स्वतःही पित होता, मलाही पाजत होता स्वतःही पित होता. आम्ही दोघांनी म्हणे अख्खा खंबा संपवला. मी म्हणे तिथल्या तिथे कविता केली, विठ्ठल विठ्ठल पिणारा अट्टल अवघी बॉटल संपवितो. विठ्ठल विठ्ठल पिणारा अट्टल अवघी बॉटल संपवितो. तुका म्हणे आता आवरेना वेग, मला 4 पेग पुरे झाले. ही खरी कविता, खरी कविता जी असते ती तुम्हाला आपलीशी वाटते, आपलीशी वाटते. माझा एक चंद्रशेखर सानेकर नावाचा मित्र उत्कृष्ट गजल लिहितो, दोन ओळीत तो सांगून जातो की रक्तामधून उसळून यावे सूर घराणे खुली, बोटे माझी बो झालेली देह तुझा व्हायोलिन. आहा काय कविता आहे बघा, इलाही जमादार. चिते सारखे जाळ मला वा फुलाप्रमाणे माळ मला, ऐकताय ना? चिते सारखे जाळ मला वा फुलाप्रमाणे माळ मला, शब्दांनी हे टाळ मला पण नजरेने करो वाळ मला. आमचा एक मित्र केईएममध्ये डॉक्टर आहे, यंग आहे, तुमच्या 25-26-27 वर्षाचा असेल. दोन ओळीत तो काटे आणि सूर्य यांच्याशिवाय ऑपरेशन करतो दोन ओळींमध्ये. कविता काय त्याची? काय असते माणसाच्या आत असते माहिती, पण माणसाला माणसाची जात असते माहिती. आज जे काय चाललंय महाराष्ट्रात त्याच्या पार्श्वभूमीवरती ही कविता किती जिवंत आहे बघा. तर ही खरी कविता, कविता आपल्याला जगायला शिकवते, कविता आपल्याला वास्तवाचं भान देते, आणि ती देत असेल तरच ती खरी कविता असं मला वाटतं. आणि प्रेम हा तर काय सर्वकालिक विषय आहे. जेव्हा एका एका काय म्हटलं, एका प्रेम कवितेने आपण या मैफिलीचा समारंभ किती वाजले माझं घड्याळ मी इथेच सोडलं, 1 तास होत आला बघा, काय वेळ कसा गेला. आचार्य अत्रेंना एक प्राध्यापिकाबाई भेटायला गेल्या होत्या आणि एवढं त्यांच्याशी बोलत बसल्या आणि अचानक त्यांना जाग आली, अरे वाजले किती. आचार्य अत्रेंना म्हणाले, बघा तुमच्यासोबत बोलता बोलता तास कसे गेले कळलं नाही. अत्रेच ते अत्रे म्हणाले, आणि थोडं बसाल तर तुम्हाला दिवस कसे गेले ते पण कळलं. कसे गेले अत्रे हार्ड होते पाडे वगैरे डबल एक अट्रे ट्रिपल. मग तुझ्याबरोबर असतात तसंच काही गोष्टी आपल्या असतात ना. मॅडम माझे फॅन आहेत त्याच्यामुळे त्या मला सजेशन देतात. काल कार्यक्रमाला आलेल्या आहेत तिथे मी फार सुंदर गोष्ट सांगितली. कसं असतं की सगळं बरोबर आहे पण जगायला माणसाला कुठेतरी उमेद लागते. काही गोष्टींवरती आपला अधिकार चालत नाही. माझ्याकडे मी मोटिवेटर असल्यामुळे कातरणांची फाईल आहे, अपेक्षित महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही म्हणून आत्महत्या, गणितात मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या, आणि काय कोणी तुम्हाला खोटं वाटेल आईने फेसबुकवर बसू नको म्हणून सांगितलं आत्महत्या. माझ्याकडे कटिंग आहे ही, मी आता फाईल बाळगायला लागलो. आयुष्य खूप सुंदर आहे. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याच्यावरती आपला अधिकार चालत नाही. म्हणजे इथून मला नागपूरपर्यंत प्रवास असतो, मी नेटवर बसून माझं तिकीट रिझर्व करू शकतो, तेवढं माझ्या हातात आहे. पण त्याच्या पलीकडे पाऊस पडणार आहे, गाडी बंद पडणार आहे, गाडीवर दरड कोसळणार आहे, की माझ्या बाजूवर माझा अधिकार करणार आहे. यू हॅव टू ऍक्सेप्ट इट. इंदिरा गांधींना मुलं किती? 2. मोठा कोण? राजीव. आणि धाकटा संजय. मोठ्याचा व्यवसाय काय होता? वैमानिक होता. आणि धाकटा मोठा पायलट होता राजीव गांधी.
आणि धाकटा राजकारणात होता. नियतीचा खेळ तसा क्रूर असतो बघा. जो वैमानिक होता त्याचा मृत्यू राजकारणात झाला बॉम्बस्फोटात, आणि जो राजकारणात होता त्याचा मृत्यू विमान अपघातात झाला. काही गोष्टींवरती आपला अधिकार चालत नाही, आपण ते ऍक्सेप्ट करायला. तेव्हा माझं तुम्हाला गरिबी असते नाही असं नाही, पण गरिबी आहे, गरिबीतून शिकणारी माणसं भेटतात, आणि गरिबीतून गिरण्या बंद पडल्या म्हणून वाममार्गाला लागलेली मुलं मी बघितलेली आहेत. या मुंबईत मी काही काळ पत्रकारिता केली होती, आयुष्य अगदी जवळून बघितलेलं आहे. तेव्हा तुम्ही मराठी तर असायलाच, अमराठी पण माणसं तुमच्यामध्ये असतील. सगळ्यांना हेच सांगणं की आपण पहिले भारतीय आहोत, आपल्या भाषेचा तर आपल्याला कट्टर अभिमान हवाच, प्रश्नच नाही, पण आपल्या देशाच्या राष्ट्राने आपण एक राहिलो तरच आपण पुढे जाऊ शकू. तर पुन्हा प्रेम, मी तुम्हाला सांगतो, ग्रीटिंग कार्ड जेव्हा लिहित होतो ना, म्हणजे मराठीत ग्रीटिंग कार्डची सुरुवात मी केली, तर सगळ्या नात्यामुळे तर लिहा, आपल्याकडे तर वेळ कमी आहे म्हणून, नाहीतर मी फार छान सांगितलं असतं. पण व्हॅलेंटाईन डे जो यायचा ना, त्याच्यावर तुम्हाला एवढं लिहायला लागायचं की, आणि ते सगळं पॉप्युलर, म्हणजे कदाचित तुमच्या आई वडिलांची जनरेशन त्या कार्डामुळे ती मोठी झाली असेल. मला अजूनही सांगणारी माणसं भेटतात की तुमच्या कार्डामुळे आमचं प्रेम जमलं. तू आहेस म्हणून माझ्या आयुष्याला अर्थ आहे. देऊन घ्या, देऊन घ्या, सत्य सत्य रेकॉर्ड करा, रेकॉर्डिंग पाठवर गमतीची गोष्ट की सगळ्यात जास्त रेकॉर्ड करणार मुलींचं प्रमाण जास्त आहे. तुझ्या विना माझ्या जीवा उभा जन्म व्यर्थ आहे. तू आहेस म्हणून माझ्या आयुष्याला अर्थ आहे. तुझ्या विना माझ्या जीवा उभा जन्म व्यर्थ आहे. मेघावाचून नभामधन पाणी कधी झरेल काय, आणि तुला वजा केल्यावरती मागे काही उरेल काय. बस. किंवा देव प्रसन्न झाला की पाहत नाही पात्र अपात्र. देव प्रसन्न झाला की पाहत नाही पात्र अपात्र, आणि मग माझ्यासारख्याचे ओंजळीत टाकतो तुझ्यासारखं नक्षत्र. किंवा हे खास मुलींसाठी आहे, तू बोलला नाहीस की मला खूप त्रास होतो. हे फक्त मुलींसाठी आहे, मुलांनी रेकॉर्ड करू नका. तू बोलला नाहीस की मला खूप त्रास होतो, वाटतं विहिरीत उडी घ्यावी, पण लगेच तू बोलल्याचा भास होतो. आता हे फक्त मुलांसाठी आहे, मुलींनी रेकॉर्ड करू नका. आधी वाटायचं आयुष्य नुसतं काना मात्रा वेलांट्या ओळी. आधी वाटायचं आयुष्य नुसतं काना मात्रा वेलांट्या ओळी. तू आयुष्यात आलीस आणि अख्ख्या जन्माची कविता झाली. किंवा हे मुलांसाठी, जुनियर मुलांनी रेकॉर्ड करू नका. तू हसतेस मोकळी मोकळी, वाटतं कबूतर फडफडतंय. तू हसतेस मोकळी मोकळी, वाटत कबूतर फडफडत आहे. तू चालतेस लचकत मुरडत, इकडे काळी धडधडत आहे. तू हसतेस मोकळी मोकळी, वाटत कबूतर फडफडत आहे. तू चालतेस लचकत मुरडत आणि इकडे काळी धडधडत आहे. तू बोलायला येतच स्वतःहून, पण माझ्याने बोलवत नाही. आभाळ दुरून हवं असं वाटत, अंगावर आलं की पेलवत नाही. आता आपण थांबलं पाहिजे. एका शेवटच्या कवितेने आपण समारोप करूया. जेनियर साठी बोलले काय, एक वेगळी कविता घेऊया ना, कुठची घेऊया, प्रेमाचीच घेऊया. प्रेम म्हणजे काय रे, दुसरी घेऊ ना, प्रेमाचीच पण दुसरी घेऊ आपण. ती तुम्ही बघितली असेल किंवा ती माझ्या व्हिडिओवर नंबर ह्याच्यावर हाय हॅलो टाका व्हॉट्सअपवर. बऱ्याच कवितांच्या व्हिडिओ आहेत माझ्याकडे, ते मी पाठवतो तुम्हाला. तर सगळ्यात आधी तुमचे आभार, कारण या कवितेनंतर मी माईक ठेवेन, मग काही बोलणार नाही. तर एवढं छान ऑडियन्स मला, मॅडम तुमचे आभार खरं म्हणजे. सर्व अध्यापक गण
जाते जाते आपके लिए शेर अर्ज करना चाहूंगा कि खूबियां इतनी तो नहीं मुझ में, खूबियां इतनी तो नहीं मुझ में कि आप मुझे जिंदगी भर याद रखोगे, लेकिन गुरूर इतना जरूर है खुद पर कि आप मुझे सोचकर भी भूल नहीं पाओगे। आणि प्रेम कसं असतं, लोक म्हणतात प्रेम नाही प्रेम नाही, आणि प्रेम विस्तृत आहे प्रेमाची भावना। मी असं म्हणतो की तुम्ही प्रेम करायला शिका आयुष्यावर। जगात दोन प्रकारची माणसं असतात, ज्यांना आयुष्यात प्रेम लाभलं नाही ती माणसं दुर्दैवी, आणि ज्यांना लाभूनही कळलं नाही ती माणसं कपाळकरंटी। प्रेम घेता प्रेम घेता आलं पाहिजे आयुष्यावर, भरभरून प्रेम करता आलं पाहिजे। मी माझं पुस्तक तुमच्यापैकी एकासाठी कोणातरी कोणाकडे तरी सोडून जातो, त्याच्यात सगळ्या कविता आहेत, आणि कोणाला पाहिजे असेल तर तुमच्यापैकी एका कोणाकडे तरी नाव तुमचं द्या, म्हणजे मी पाठवून देईन। मी गोरेगावमध्येच राहतो, माझ्या घरी येऊन घेऊन जायचे। तर प्रेम ह्या सगळ्या कविता त्याच्यात आहे, याहूनही आहेत, कामात आहेत ना तुम्हाला। हे आयुष्यभर कामाला येतो बरं का, अजूनही मला कामाला येतो मैत्रिणींसाठी। ऐकताय ना शेवटची कविता, प्रेम देता आलं पाहिजे प्रेम घेता आलं पाहिजे आयुष्यावर भरभरून प्रेम करता आलं पाहिजे। प्रेम काय असत हे विचारा, प्रेम काय नसत, आईच हळूवार गोंजारणं म्हणजे प्रेम असत, आणि वडिलांचं कधीतरी रागावणं म्हणजे प्रेम असत, भावाने केलेली धमाल म्हणजे प्रेम असत, आणि बहिणीने दिलेला रुमाल म्हणजे प्रेम असत। मित्राने पाजलेली बियर म्हणजे प्रेम असत, आणि ती लाजून म्हणते डिअर ते तर प्रेमच असत। प्रेम झेलता आलं पाहिजे, प्रेम पेलता आलं पाहिजे, प्रेम करण्यासाठी आधी फुलता आलं पाहिजे, प्रेम देता आलं पाहिजे। प्रेम कसं असतं हे विचारा, प्रेम कसं नसतं, प्रेम मंगल असतं, प्रेम पवित्र असतं, अशा वेळी प्रेम म्हणजे श्रीरामांचं चरित्र असतं। प्रेम खट्याळ असतं, प्रेम व्याकुळ असतं, कृष्णासाठी प्रेम म्हणजे गजबजलेलं गोकुळ असतं। प्रेम नाटकी नसतं, प्रेम बेगडी नसतं, प्रेम म्हणजे देणं घेणं तोडणारी तागडी नसतं। प्रेम खोटं नसतं, प्रेम दिखाऊ नसतं, जे दिखाऊ असतं ते प्रेम टिकाऊ नसतं। प्रेम घसता आलं पाहिजे, प्रेम पुजता आलं पाहिजे, प्रेमासाठी प्रेमामध्ये भिजता आलं पाहिजे। प्रेम काय करत, प्रेम काही करत, प्रेम घोड्या करत, प्रेम चुका करत, प्रेमात पडणाऱ्याला प्रेम अक्षरशः मुका करत, प्रेम घायाळ करत, प्रेम वेडा करत, वाघासारख्या माणसालाही प्रेम गोडा करत, गांधारीच्या पुत्रासारखं जुलमी, प्रेमस्त गांधारीच्या पुत्रासारखं जुलमी, प्रेमस्त अर्जुनाच्या बाणासारखं हुकमी, प्रेमस्त द्रौपदीच्या चिंदी एवढं छोट, आणि प्रेमस्त श्रीकृष्णाच्या दोस्ती एवढं मोठ। प्रेम म्हणजे रमाईचं पतीसोबत सती जाणं, प्रेम म्हणजे मस्तानीचं तुफानाला कवेत घेणं, प्रेम म्हणजे शहाजहाचा ताज असतो संगमरवरी, आणि प्रेम म्हणजे अनारकली बेबान होऊन नाचणारी। प्रेम जपता आलं पाहिजे, प्रेम जगता आलं पाहिजे, छाती ठोकपणे प्रेम सांगता आलं पाहिजे।